आणि आज अमलकी एकादशी आहे. एकादशीच्या निमित्तानं पंढरपुरातल्या विठ्ठल मंदिरात एक टन द्राक्षांची सजावट केली गेली होती. आश्चर्याची गोष्ट म्हणजे केवळ अर्ध्या तासात ही सगळी द्राक्ष गायब झाल्यामुळे चर्चेला उधाण आलंय. दर्शनासाठी आलेल्या भाविकांनी ही द्राक्ष खाल्ली असा दावा केला जातोय. मात्र दर्शन रांगे बाहेरील द्राक्षांचे घड नेमके कुणी पळवले याचीही चर्चा आहे. हा विषय साधा असला तरी मंदिरात घडलेल्या प्रकाराची चौकशी व्हावी अशी मागणी आता केली जाते आहे. आधी द्राक्षांची सजावट करण्यात आलेली होती. एक टन द्राक्षांची जवळपास ही सजावट होती आणि अचानक अर्ध्या तासामध्ये ही सगळी द्राक्ष गायब झाली. ही द्राक्ष इथे आलेल्या भाविकांनी खाल्ली दर्शनासाठी असा आश्चर्यकारक दावा सध्या केला जातोय. या सगळ्या प्रकाराचा आढावा घेतले आमचे प्रतिनिधी सुनील दिवाणी यांनी. अमलिका एकादशी आहे. या एकादशीसाठी राज्यभरातून खऱ्या अर्थाने हजारोंच्या संख्येने भाविक पंढरपूरला आलेले आहेत आणि याच एकादशीनिमित्त या विठ्ठलाच्या गाभाऱ्याला बारामती आणि पुणे येथील भाविकांनी तब्बल एक टन द्राक्षांची सजावट केली होती. सकाळी 6 वाजता ही सजावट झाली आणि 6:30 वाजेपर्यंत केवळ अर्ध्या तासात ही सर्व द्राक्ष फस्त झालेली दिसत आहेत. या द्राक्षांवर नेमका ताव कुणी मारला हे आता पाहावं लागणार आहे. जवळपास अर्ध्या तासात एक टन विठ्ठल आणि रुक्मिणी गाभाऱ्यातील द्राक्ष गायब झालेली आहेत. भाविकांनी ती खाल्ले असा दावा केला जात आहे. नेमकं काय झालं आहे आणि अशा रीतीने जर ही सजावट केलेली अशीच जर वाया जात असेल, ही मंदिर गाभारा खराब होत असेल, तर आता ही सजावट करायची का आणि त्या पद्धतीनं भाविकांच्या भावनांना धक्का लावायचा का, हा इथं प्रश्न आहे. आत्ता आपण मंदिराच्या गाभाऱ्यात आहोत आणि इथं एकही द्राक्ष, एक टनापैकी एकही द्राक्ष दिसत नाही आहे. ही सर्व द्राक्ष कुठे गेली ह्याचा शोध मात्र आता मंदिर समितीला लावावा लागणार आहे. कॅमेरामन सचिन जाडेसह सुनील दिवाण, ABP माझा. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.